मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या 45व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांना या राष्ट्रीय अधिवेशनासोबत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एका अत्याधुनिक जिमचंही उद्घाटन झालं असंही मी म्हणू शकतो. यासोबत प्राध्यापक डॉक्टर जे एस इंगळे यांच्या भारतीय अर्थव्यवस्था तसेच प्राध्यापक ए पी चौधरी डॉक्टर एच के चव्हाण सौभाग्यवती अर्चनाताई चौधरी यांच्या संरक्षण अर्थशास्त्र व अर्थात नावाच्या स्मरणिकेचं अधिकृत विमोचन झालं असंही विमोचित. खर तर आजच्या या परिषदेचं उद्घाटन करताना आदरणीय स्वर्गीय शांतारामजी स्मरणीय होते. खर तर या महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यापेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण नातं या विद्यापीठाने प्रामुख्याने निर्माण केलं आहे. खर तर शांताराम काका हे एका विचाराचे, मी दुसऱ्या पक्षीय विचाराचे. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या विरुद्ध दोनदा लोकसभा निवडणूक लढवल्या, पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की या महाविद्यालयाने एक नवीन राजकीय प्रेमाचं शास्त्र निर्माण केलं की ज्यामध्ये आपल्याही विरोधात उभ्या असलेल्याला आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्याला सन्मान देत अशा परिषदेच्या माध्यमातून त्याला आनंद देणं मला वाटतं की हे अतिशय दुर्मिळ असं शास्त्र आहे जे आज देशाच्या विविध व्यवस्थेमध्ये दिसत नाही. आज आमच्या सुधाकरे कुटुंबे यांनी आता शांतारामजीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वतःवर घेतली. फक्त स्वतःवर घेतली नाही, या महाविद्यालयात सरदार पटेल महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठी अर्थशास्त्र परिषदेचं जे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा संकल्प शांताराम काकांचा होता तो प्राचार्य इंगोले सरांनी सुधाकरांच्या नेतृत्वात आपल्या सर्व संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आज पूर्ण केला. मी सर्वप्रथम या जिल्ह्याची माता आमची शक्तिदायिनी महांकाळीच्या चरणी प्रार्थना करतो की अर्थशास्त्र परिषदेच्या माध्यमातून जे जे चिंतन होईल या चिंतनातून या समाजाचं आर्थिक स्वास्थ्य उत्तम होईल अशा व्यवस्था निर्माण करण्याची शक्ती मा महांकाळी तू आम्हाला सर्वांना दे, ज्या माध्यमातून आम्ही अर्थशास्त्राचा खरा अर्थ आणि खरा फायदा शेवटच्या वंचित आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे. हे खरं आहे की 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात जर आम्ही डार्विनचा सिद्धांत गृहीत धरला तर 60 ते 70 लक्ष वर्षांपूर्वी मानवाच्या उड्डाणाची सुरुवात झाली, पण मानव हा स्थिर झाला 6-7 हजार वर्षांपूर्वी कृषी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून. आणि या कृषी व्यवस्थेच्या माध्यमातून मग आपण धीरे धीरे एक एक शास्त्र पुढे ने सारी मानवजात समाधानी व्हावी, संपन्न व्हावी, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या या दृष्टीने आपण एक एक शास्त्र विकसित करत गेलो. अर्थशास्त्र जेव्हा याच महाविद्यालयात मला शिकवलं जायचं तेव्हा आमचे शिक्षक मला गमतीने आम्हाला सांगायचे की 5 अर्थशास्त्री एकत्र आले तर त्यांचे 6 गट तयार होतात, प्रत्येकाचा 1 गट आणि 6वा कोणी आत घुसत असेल तर 5 लोक एकत्र येऊन त्याला विरोध करणारा पुन्हा 1 गट होतो असं तेव्हा शिक्षक शिकवायचे. आता शिकवतात की नाही मला माहित नाही, पण याचा अर्थ काय होता? याचा अर्थ असा होता की अर्थशास्त्र विकसित करत असताना मी मांडेल तेच धोरण आणि मी मांडेल तेच तोरण असं अर्थशास्त्र होता का म्हणे. आणि मग या अर्थशास्त्राची सहज सोपी व्याख्या तेव्हा प्राध्यापक रॉबिन्स यांनी केली आणि ती होती की मानवाच्या अमर्याद गरजा व त्या भागविण्यासाठी उपलब्ध असलेली मर्यादित साधन सामुग्री याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या
मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी अचूक व्याख्या प्राध्यापक लॉरेन्सने केली. की अर्थशास्त्र म्हणजे काय हे खऱ्या की 84 लक्ष घेऊन आपण पाहतो आणि हे साध्या ईश्वरीय शास्त्र दिसत की या शास्त्रामध्ये प्रत्येकाला जीव जीवे दो हा अधिकार. पण मानव ज्याला सर्व श्रेष्ठ निर्मितीचं प्राणी आपण मानतो तिथं मात्र कुठंतरी हा ईश्वरीय शास्त्राच्या बाहेर जाऊन स्वतःच शास्त्र निर्माण करून त्याला अतिशय गोंडस नाव देत की इसमें सबका कल्याण है इसमें सबकी उन्नति है. पण याचा परिणाम हा शेवटच्या टप्प्यात जेव्हा आपण याचं मूल्यांकन करतो मला वाटतं की या परिषदेने त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मला आठवतं की इंग्लंडमध्ये एक कोर्ट भरलो आणि त्या कोर्टामध्ये एक आरोपी उभा करण्यात आला होता. घरामध्ये आरोपीवर गुन्हा होता की त्यांनी पोटाची भूक शमवण्यासाठी एक पाव म्हणजे ब्रेडची चोरी केली. आता ब्रेडची चोरी केली हा आरोप होता. वकील सरकारी वकील बाजू मांडत होते. बाजू मांडणं संपल्यावर जजनी निर्णय दिला. हा कोणी घेतली मार आणि सांगितलं की मी आता जजमेंट देतोय आणि जजनी जजमेंट दिलं की यांनी ब्रेक चोरी केली आहे आमच्या कायद्याच्या चौकटीमध्ये हा गुन्हा आहे याला मी 1 पाऊंडचा दंड करतोय. आणि मग त्यांनी काही सेकंदाचा पॉज घेतला. जो जज ब्रेकची पावची चोरी करणारा जो तो गरीब पोटाची भूक शमवण्यासाठी चोरी करणारा तो इंग्लंडचा तो व्यक्ती त्याला तरी 1 पाऊंड दंड केला. काही सेकंदाचा पॉज घेतला आणि मग इथं असणाऱ्या सर्वांना दर्शक जे होते त्यांच्याकडे उद्देशून म्हणाला की इथं बसलेल्या प्रत्येकाला मी 10 पाऊंडचा दंड करतोय. आता त्यापैकी एक तर उभा राहणार की आम्ही काय केलं आम्ही तर या गुन्ह्यामध्ये काय शिक्षा देणार ते पाहण्यासाठी आलो. गुन्हेगाराला 1 पाऊंडचा दंड आणि कोर्टात हजर असणाऱ्यांना 10 पाऊंडचा दंड हा कोणती न्याय व्यवस्था आहे त्याचे जवाब घ्या. मला वाटतं की प्रत्येक अर्थशास्त्री व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. जज म्हणाले की यांनी तर कोर्टाच्या पुकेसाठी गुन्हा केला चूक केली मी त्याला 1 पाऊंडचा दंड केला. पण एखाद्या माणसाला कोर्टाच्या पुकेसाठी चोरी करावी लागते अशी समाज व्यवस्था तुम्ही निर्माण केली म्हणून मी तुम्हाला 10 पाऊंड. आणि आज व्यक्तिशिवाय संस्थामध्ये प्राध्यापक रॉबिन्स जे म्हणाले की मर्यादित साधन सामुग्री मर्यादित इच्छा आकांक्षा याचा मेल घालण्यासाठी जो मानवी व्यवहार आहे तो अर्थशास्त्र असेल तर तुम्हाला मला या अर्थशास्त्रात या जगाचं चिंतन अतिशय सूक्ष्मपणे करण्याची आवश्यकता आहे. सूक्ष्मपणे नवीन अध्याय जोडण्याची आवश्यकता आहे. आज जगातल्या 744 कोटीमध्ये जेव्हा डामोसला 5 वर्षांनी जगातले 7 अर्थतज्ञ एकत्र येतात तेव्हा ते आमच्यासाठी एक आव्हान चुनौती निर्माण करतात. 5 वर्षांमध्ये जेव्हा डामोसला 7 अर्थतज्ञ एकत्र आले तेव्हा मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी छापलं जगातल्या 744 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 1% लोकसंख्येच्या आत जगातली 44% संपत्ती आहे. आणि जेव्हा मागच्या 5 वर्षानंतर एकत्र आले तेव्हा तुमच्या माझ्या अर्थशास्त्राही चिंतन करावं असं पुन्हा भाषण झालं की जगातल्या 744 कोटीपैकी 1% लोकांकडे जगातली 50% साधन सामग्री ही एकत्रित झाली हे आमचं आव्हान आहे. हे आमची चुनौती की पैसा पैसे पैसा करता की ज्ञान प्राप्त करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती असणारा माणूस सुद्धा या चौकटीमध्ये स्वतःची उपजीविका करण्याची शक्ती आणि व्यवस्था हा निर्माण करू शकतो. कधी कधी लहानपणी आमच्या काकूंनी गोष्ट सांगितली. आमची काकू म्हणायची एका परिवारात त्याच्या आईने त्याच्या मुलाला सांगितलं की पैसा पैसे पैसा आणि तो एवढ्या तेवढं वाक्य त्याच्या डोक्यात सांगितलं पैशा पशी पैसा जातो. त्याच्या हातात एक नाणं होत. ते नाणं घेऊन मग तो निघाला की पैशा पशी पैसा येतो आपल्या हातात तो नाणं आहे. आणि मग कुठे जाता जाता एका ठिकाणी एका मंदिराची
नाणी मोजण्याचं काम सुरू होतं तिथं भूत नाणी पडली. तरी ते आपलं नाणं घेतलं आणि त्या जागीच्या फटीतून ते नाणं असं ठेवलं. त्याला वाटलं की आपल्या आईनी सांगितलं की पैशापाशी पैसा येतो, आता आपल्या नाण्यापाशी ही सर्व नाणी येते आणि म्हणून ते नाणी घेऊन तो खूप वेळ उभा राहिला. पण खूप वेळ उभा राहिल्याने त्याच्या बोटाची पकड सैल झाली आणि त्याच्या हातात असणारे ते नाणं ते तिकडच्या नाण्यामध्ये गेलं. तो परत काहीतरी आला म्हणाला, तू तर सांगितलं होतं की पैशापाशी पैसा येतो नाण्यापाशी नाणं येतं. मी खूप प्रयत्न केला, माझी अशी अशी घटना घडली. आई म्हणाली, हेच तर खरा अर्थशास्त्र आहे की ज्याच्याकडे जास्त नाणी त्याच्याकडे एक नाणी असणाऱ्या माणसाची नाणी सुद्धा तिथेच चालली जाते. हे आपल्या अर्थशास्त्राचं खरं आव्हान आहे, हे आमची चुनौती आहे आणि हे आव्हानाने चुनौती अर्थशास्त्राच्या परिषदेच्या माध्यमातून याचा काय मार्ग आहे, याचं काय माध्यम आहे. अर्थमंत्री म्हणून जेव्हा राज्याचा मी कामावर पाहतो, मी कधी कधी अभिमानाने आनंदाने सांगतो हिमाच्या वर्षी माझा अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतर मी अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा अर्थसंकल्प मांडला, डिफिसिट अर्थसंकल्प मांडला, रेव्हेन्यू मायनस होत. पण जेव्हा एजीनी मागच्या जुलैमध्ये रिपोर्ट काढला 16,095 कोटीची कर्ज मुक्ती दिल्यावर सुद्धा आमचा अर्थसंकल्प 2,083 कोटीचा सरप्लस झाला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये आमचे सचिव आमचे मुख्य सचिव आले, माझ्याकडे गुच्छ घेऊन आले, अभिनंदन देत होते. पण एकीकडे अभिनंदन घेत असताना माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की माझा अर्थसंकल्प तर सरप्लस कोटी झाला, पण या सरप्लस मध्ये तुला माझ्या भांबाकडचा तो गरीब आदिवासी आहे का की ज्याला अजूनही गरज नाही, भारत माता माझी आई असे लोक ठेवायला जागा नाही असं म्हणणारा माझा आदिवासी तर 2,088 कोटीच्या सरप्लस मध्ये आहे का. मी जेव्हा 1,00,000 कोटीच्या गुंडमध्ये भेटतो आणि तयार करतोय 227 किलोमीटरचे हे अभिमानाने सांगतो, तेव्हा त्या सिरोंच्या सारख्या दूर आदिवासी भोग असणाऱ्या गावांना जोडणारे रस्ते पूर्ण झाले आहे का. जेव्हा मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राच्या टॉप डब्ल्यूई पर कॅपिटा इन्कम असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र अतिशय पुढे आहे आणि कर्नाटक पेक्षा या वर्षी पुढे गेलो, हे अभिमानाने सांगताना SECC सोशो इकॉनॉमिक टास्क सेन्सस मध्ये आज 1,38,00,000 ग्रामीण परिवारापैकी 60,64,000 157 परिवार अजूनही दूध घ्या मातीच्या भिंतीच्या घरात राहत आहे, हे सत्य बघत असं बोलताय. पण अर्थशास्त्राचा तो व्यवहार हा सर्वांच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था ही निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला या अर्थशास्त्र परिषदेमध्ये चिंतन करायचं आहे. हे खरं आहे, या सर्वात मोठा आव्हान हे आमच्या दृष्टीने हे आहे की आम्ही 52 पत्ते किती काही पाचवा एक काही येत नाही अशा सर्व शास्त्राची अवस्था झाली. की या शास्त्रातून जे अंतिम लक्ष्य आहे, जे अंतिम ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचतो की आपण या समाजामध्ये जी जाती वर्गाची समस्या अर्थशास्त्राच्या माध्यमातून ही जाती वर्ग समस्या खरंच सोडवत आहे. कारण हिंदूचा मार्ग पोटातून झाला, जर हिंदूचा मार्ग पोटातून जात असेल तर 85 कोटी जर जगातलं सारे शास्त्र सारं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला उपाशी माणसाला उपाशी कोटी माणसाला कोणताही धर्म जात शास्त्र यापेक्षा पहिलं शास्त्र त्याचं भूमीचं शास्त्र असत. त्याचा पहिला धर्म भूमीचा धर्म असतो. पण हा भूमीचा शास्त्र भूमीचा धर्म हे आमच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासातून याचा प्रश्न आणि समस्या सोडवण्यामध्ये मला वाटतं या सरदार पटेल महाविद्यालयाच्या या अर्थशास्त्राच्या 42 वी सभा राष्ट्रीय अधिवेशनातून एक मंथन चिंतन पुढे गरजेची आवश्यकता. आज अशा परिषदेची अतिशय गरज आहे की ज्या परिषदेत आम्ही 4 लोक एकत्र येतो आणि संवादातून विचारातून ज्ञानातून व्यवहारातून अभ्यासातून या विचाराचा आदान प्रदान करतो, संवादाचा आदान प्रदान करतो, संवादाच्या आदान प्रदानातून आम्ही एक या राज्यासाठी देशासाठी नवीन दिशा निर्माण करण्यामध्ये योगदान देतो. ही दिशा या माता महानंदाच्या भूमीतून 250 वरती आलेले माझे सर्व अर्थशास्त्राचे प्रतिनिधी या चिंतनातून निर्माण करतील असाही मला निश्चितपणे विश्वास आहे. शेवटी चंद्रपूर हे ऊर्जा देण्याचं काम आपल्याला कदाचित माहित असेल की सर्वात मोठं आशियातलं थर्मल पॉवर स्टेशन हे चंद्रपूर मध्ये होत.
2340 मेगावॅट आता त्याच्यात 1000 मेगावॅट पण ही खरं आहे ऊर्जा आम्ही देत होतो आणि रात मात्र आमच्या नशिबात येत होती पण आता हे चित्र बदलण्यासाठी संधी होते काय की समानता विषमता मुक्ती भय मुक्ती भूक मुक्ती आणि यासोबत अर्थशास्त्राचे आता विविध पैलू सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो मला आनंद झाला की जेव्हा माझ्याकडे संरक्षण अर्थशास्त्र कारण आता अर्थशास्त्राने सुद्धा विविध आकार घेतले मग राजकीय अर्थशास्त्र असेल शेतीचा अर्थशास्त्र असेल व्यापाराचा अर्थशास्त्र असेल कराचा अर्थशास्त्र असेल आता विविध अंगांनी आपल्याला प्रत्येक भागाचा अभ्यास अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला पाहिजे आणि हा अभ्यास करताना करता आपला देश कधीच मागे कधीच मागे या विषयामध्ये सुद्धा कौटिल्यच्या अर्थशास्त्रापासून तमाम जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थशास्त्रापर्यंत प्रत्येक अर्थशास्त्र समाज उपयोगी होईल हे दिशा देणार त्याची मस्तपासारखं होत आणि आज मला आनंद होतो आहे की या जगातलं सर्व अर्थशास्त्राचं ज्ञान जे जे म्हणून चाललं ही भारताची संस्कृती राहिली की जे जे म्हणून चाललंय ते स्वीकारलं पाहिजे जे जे मानवाच्या कल्याणासाठी आहे ते ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे की भारतीय संस्कृती राहिली आहे आणि आज आपण या साऱ्या ज्ञानाचं रूपांतरण मराठीत करत आहे मराठीमध्ये आज आपण हे अर्थशास्त्र याचा प्रवास कधी कधी मराठी महाराष्ट्राच्या मराठी वाचणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करता मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो हे करत असताना देशाच्या सर्वांनी मला एक लेख दाखवला ते म्हणाले की खरं महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषद ते तालुका स्तरावर आज आमची तुमची सर्वात मोठी अडचण अशी आहे की योजना सरकार करते त्याच्याशी अर्थशास्त्रांचा काही संबंध नसतो आणि जे अर्थशास्त्र मांडतात त्याचा सरकारी निर्णयाशी काही संबंध नसतो आणि मग परिणाम असा झाला की आपल्या राज्यामध्ये जे स्वप्न आहे लक्ष आहे ते निर्मलाच्या खिचडी सारखं सिद्धत असत जर आम्हाला हे पूर्ण वाचण्याचं असेल तर मग तालुका स्तरापर्यंत हे प्रयत्न केले आणि या दृष्टीने मागच्या वर्षी मी खरं मुंबई विद्यापीठामध्ये पहिलं केंद्र या संदर्भात उघडण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने काही पैसे काढले आणि मी 5 वर्षात 25 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं ज्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाचं जे जुनं 100 वर्षापेक्षा 7 लाख जुनं अर्थशास्त्राचं केंद्र होत ते केंद्र विकसित केलं पाहिजे आज जेव्हा मी दादोजी मागणी मांडली की पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना विधानभवनामध्ये संसदीय राष्ट्रीयकुल समितीच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव यावा म्हणून तिथं शिकवलं साहेब तुम्हाला माहित नसेल 1988 मध्ये मी सुद्धा विद्यार्थी म्हणून गेलो आणि 89 मध्ये लोकसभा गेलो पण जेवढे विद्यार्थी शिकले मी हे निश्चितपणे सांगतो की शिकले नंतर मी एकटाच आहे की जो राजकारणात आलो बाकी कुठे आहे कोणाचा पत्ता नाही आपण मागणी केली की अर्थसंकल्प अधिवेशन हे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी बघता यावं विधानमंडळाने त्याला अनुमती दाखवली आणि त्याला थोडासा निधी लागेल म्हणून आपण इच्छा व्यक्त केली अरे अर्थशास्त्रासाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही याबद्दल मनात विधान म्हणाला मी किती जोडे पाहिजे तेवढे दिवशी शेवटी ज्ञानासाठी खर्च करणं म्हणजे हा अनकॉर्डिनेटिव्ह एक्सपेंडिचर नाही कोणत्याही देशाचा मूल्यांकन हे त्या देशाच्या ज्ञानावर केलं जातं फक्त धनावर केलं जात फक्त धनावर जर करायचं असेल तर मग हा सर्वात जास्त साधन संपत्ती असणारा झारखंड आहे पण पर कॅपिटल इन्कम मध्ये दुर्दैवाने झारखंड जाऊ शकत सर्वात जास्त ईश्वराने साधन संपत्ती दिलेले दक्षिण आफ्रिकेतले देश आहे पण तिथं अजूनही 2 वेळच्या अन्नाची व्यवस्था होत नाही आणि म्हणून ज्ञानासाठी या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत कारण हे राज्य शाहू महाराजांचं आहे
हे राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं आहे, हे राज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, ज्यांनी आयुष्यभर शिका संघटित वा संघर्ष करा हे वाघिणीचं दूध आहे. जर वैराग्य होती गाडगे बाबा विदर्भात सांगायचे की हातावरचं ताट कोणा एक रुग्ण कमी घाला पण शिक्षणासाठी पैसे कमी पडू देऊ नका. वैराग्य होती गाडगे बाबाची विदर्भ भूमी आहे, या भूमीतून मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यासाठी कुठेही पैसे कमी पडणार. आपण दुसरी मागणी केली की पुण्यामध्ये 2 BHK देता येईल. आता मला हे माहित नाही कारण एका माध्यमे माननीय मुख्यमंत्री मोदींना 2.5% कोटा होता, पण तो हायकोर्टाने त्याच्यावर बंधन टाकलं आहे एवढी माहिती आता. पण हायकोर्टाने बंधन टाकल्यावर काही देता येत असेल तर तेही तुमची महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषद यासाठी निश्चितपणे मदत करता आली तर ती सुद्धा कायदेशीर चौकटीत जर शक्य असेल तर तीही मदत आपण करू. शेवटी त्या 2 बेडरूमच्या ऑफिस मधून जर महाराष्ट्राच्या प्रत्येक गरीब माणसाच्या झोपडीतून तो निघून 2 बेडरूम पर्यंत पोहोचवण्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास झाला तर मला वाटतं की त्या 2 बेडरूमचे पैसे कधी येतील. आणि या माध्यमातून आपण या परिषदेमध्ये चिंतन करावं हा विश्वास आहे. खरंच अध्यक्षजी तुमचं भाषण ऐकलं हे खरंच मला आवश्यक होतं, पण मी या पदेचा विद्यार्थी म्हणून आणि तुम्हाला माझं दुसरं नाव आता माहित नसेल, मी शांताराम काकांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. माझ्या वडिलांचे ते वर्ग मित्र होते, एका बेंच मध्ये बसायचे. दुसरा आमचं नातं इथं इंगोले प्राचार्य, खरं तर मी एमकॉम मध्ये फर्स्ट क्लास पास झालो. इंगोले सरांकडे मी तेव्हा ट्युशन घेत होतो आणि इंगोले सर प्राचार्य, खरं तुमच्या माझ्या पुरवणी मागणीचा कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आहे, परवा पुरवणी मागणी आहे. पण इंगोले सरांनी बोलवलं, मी म्हणतो की आपल्या कॉलेजचा ज्या कॉलेजने आपल्याला मोठं केलं, ज्या कॉलेजने शिकवलं, ज्या कॉलेजच्या ज्ञानावर आज आपण 1,45,000 फुटाच्या मंत्रालयामध्ये आपण निश्चितपणे पुढे जातोय, त्या कॉलेजच्या प्रांगणात आपण गेलंच पाहिजे आणि हे माझं कर्तव्य आहे. त्या भावनेने कारण काल रात्री 12 वाजता मी कर्नाटकच्या बेलगावमध्ये होतो. काल मी सांगलीमध्ये स्वर्गीय आढाव पाटील माझ्या अतिशय निकटचे आणि दोघे विविध राजकीय पक्ष आहेत, तेही माझ्यावर मनापासून प्रेम करायचे आणि मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे. त्याचं स्मारक बांधायचा अधिकारही मी केलं, मग कोणी मागणी केली. पण एका दुर्मिळ प्रजातीचा राजकीय नेता म्हणून आढाव पाटील यांचं स्मारक पाहू, एक अजात शत्रू व्यक्ती जेव्हा 9 डिसेंबर 2009 रोजी मी आव्हान केलं की तुम्ही गृहमंत्री या नक्षलवाद संपत नाही, तुम्ही गडचिरोलीचं पालकमंत्री झालं पाहिजे. मग आठवतो की 12 डिसेंबर 2009 रोजी त्यांनी मला कागद दाखवला, अजित पवारांच्या सहीचा कागद होता की त्यांना ठाणे पालकमंत्री म्हणून दिलं गेलं. तर ते म्हणाले, भाऊ आता मी ठाण्याचा पालकमंत्री पद बदलतो आणि गडचिरोलीचा पालकमंत्री. गडचिरोलीचा पालकमंत्री पद एक असा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद पिकपांडतो, मंत्र्यांनी जाणवून जीवाची भीती होती, कोणताही एअरपोर्ट नव्हता. पण काल मी तेवढ्यासाठी त्या स्मारकाला पैसे दिले, एक उत्तम संवादाचं स्मारक आपण ती ताठाला कुठे खर्च करून करतोय आणि ते स्मारक म्हणजे फक्त एक स्टॅच्यू नाही तर अशा पद्धतीचं एक राज्यशास्त्र एकमेकाविषयी असणाऱ्या स्नेहाचं प्रेमाचं हे राज्यशास्त्र तिथं विकसित व्हावं या दृष्टीने आपण तिथं स्मारक केलं. रात्री येणं शक्य नव्हतं, पण तरीही या कॉलेजच्या प्रेमापोटी, अर्थशास्त्राच्या प्रेमापोटी आणि आपल्या सर्वांनी इतक्या दूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चंद्रपूर सारख्या शेवटच्या टोकावरच्या जिल्ह्यात या अधिवेशनासाठी आपणही आलात, आपल्या सर्वांचं दर्शन घ्यावं, आपल्या सर्वांना हृदयापासून शुभकामना द्याव्या आणि माता महाकालीला प्रार्थना करावी की या परिषदेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी चिंतन करणाऱ्या माझ्या अर्थशास्त्राच्या या सर्व अभ्यासकांना तू माता महाकालीची उदंड आयुष्य दे, उदंड शक्ती दे आणि यांच्या हातून या राज्याच्या वीज दुर्बल पीडित माणसाची सेवा करण्याचं कार्य होऊ दे. ही शुभकामना देण्यासाठी आम्ही परिषदेत आलो. अध्यक्षजी, मी तुमचं भाषण जरी ऐकू शकलो नाही तर मी प्राचार्यांच्या माध्यमातून पुन्हा त्याची सीडी घेईन, ऐकेन. पण एक मी निश्चितपणे सांगतो की तुम्ही ज्या काही सूचना या अर्थशास्त्र परिषदेच्या माध्यमातून
राज्यकर्ते म्हणून आमच्यापर्यंत पोहोचवाल. त्यापैकी जेवढे व्यावहारिक जेवढ्या योग्य सूचना आहे, एक अर्थमंत्री म्हणून त्याच्या पाठीमागे मी पूर्ण शक्तीने उभा राहील. आणि नुसतं शक्तीने उभा राहणार नाही, जेव्हा अर्थशास्त्री मागास अर्थशास्त्र परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य जेव्हाही माझी आठवण करेल, मी मनापासून तुमच्या पाठीची उभा राहील. पण आठवण अशी करा की मुंबईच्या 502 कोटी मध्ये उचकी घातली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.